विद्यार्थी मित्रांनो, तर बघा मागील इयत्तेत तुम्ही एक मजेशीर घटक अभ्यासला होता, त्याचं नाव होतं आकृती बंध. तर तोच घटक या इयत्तेत देखील आपल्याला अभ्यासायचा आहे. त्या घटकाची जास्तीची माहिती या घटकातून इयत्ता दुसरीतून घ्यायची आहे. तर बघा त्याआधी आपण आकृती बंध म्हणजे काय ते समजून घेऊया. तर बघा जेव्हा एकाच प्रकारचे आकार, अंक, संख्या, आकृत्या, नक्षी, अक्षरे हे पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येत जातात, त्याचा आकृतीबंध तयार होत जातो, त्यालाच आपण आकृतीबंध असे म्हणतो. बघा मग बघूया आकृतीबंध